हेलो स्टूडेंट्स, आई एम सरिता जैन, लेक्चरर इन इलेक्ट्रॉनिक्स, गवर्नमेंट पॉलिटेक्निक, जलगांव। इन लास्ट लेक्चर वी हैव सीन डिफरेंट टाइप्स ऑफ सोर्सेस, एंड इन दैट एक्चुअली देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस। सोर्स इज द वन विच प्रोवाइड्स एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी टू द सर्किट फॉर वर्किंग, दैट इज कॉल्ड एज सोर्स। सोर्स म्हणजे काय? तर तो इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोवाइड करतो सर्किटला वर्क करण्यासाठी। जसं ह्युमन बीइंगला काही काम करण्यासाठी खाणं जरूरी आहे, गाडीला चालण्यासाठी पेट्रोल जरूरी आहे, तसं कुठलंही इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट वर्क करायचं असेल तर त्यासाठी करंट सोर्स सोर्स जो आहे तो जरूरी आहे। त्यामध्ये आपण दोन टाईप्स बघितले सोर्सेसचे, करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स। त्यापैकी व्होल्टेज सोर्सचे डिटेल्स, त्याची डायग्राम, आयडियल आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समधला डिफरन्स हे आपण बघितलं। आजच्या लेक्चरमध्ये आपण करंट सोर्स आणि त्याचे आयडियल प्रॅक्टिकल करंट सोर्स कसे असतात, आणि आपण जर कन्वर्जन केलं व्होल्टेज सोर्सचं करंट सोर्समध्ये आणि करंट सोर्सचं व्होल्टेज सोर्समध्ये तर ते कसं करता येतं ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत। सो लेट अस स्टार्ट विथ करंट सोर्स। आपण करंट सोर्सने स्टार्ट करूयात। डेफिनेशन काय आहे त्याची? द सोर्स विच सप्लाईज इलेक्ट्रिकल एनर्जी इन फॉर्म ऑफ अन इलेक्ट्रिकल करंट इज नोन ॲज करंट सोर्स। असा सोर्स जो इलेक्ट्रिकल एनर्जी देतो करंटच्या फॉर्ममध्ये, इलेक्ट्रिकल करंटच्या फॉर्ममध्ये, त्याला करंट सोर्स असं म्हटलं जातं। ऑल करंट सोर्सेस मे बी ब्रॉडली क्लासिफाईड। कुठ करंट सोर्स जे आहेत ते प्रॅक्टिकली त्याचे दोन टाईप्स आहेत, DC करंट सोर्स आणि AC करंट सोर्स, डिपेंडिंग ऑन ते कुठला सप्लाय देतात। जर ते डायरेक्ट करंट देत असतील तर त्याला DC करंट सोर्स म्हणणार आपण, आणि जर अल्टरनेटिंग करंट देत असेल तर त्याला AC करंट सोर्स असं म्हटलं जातं। तर डिपेंडिंग ऑन कुठल्या टाईपचा सोर्स ते प्रोव्हाइड करत आहेत, देर आर टू टाईप्स ऑफ करंट सोर्सेस। सो देर आर टू टाईप्स ऑफ करंट सोर्सेस, DC करंट सोर्स अँड AC करंट सोर्स, डिपेंडिंग ऑन वेदर अ सोर्स सप्लाईज डायरेक्ट करंट ऑर अल्टरनेटिंग करंट टू द लोड। सो सम ऑफ द कॉमनली यूज्ड AC सोर्सेस आर, कुठले कुठले सोर्सेस आहेत? अल्टरनेटर आहे, ऑसिलेटर आहे, सिग्नल जनरेटर आहेत, हे काही कॉमन AC सोर्सेस आहेत। कन्सेप्ट काय आहे करंट सोर्सची बघूयात। कन्सिडर DC करंट सोर्स कनेक्टेड ॲज अ व्हेरिएबल लोड रेझिस्टन्स ॲज शोन इन फिगर। हा कन्सिडर करा, हा करंट सोर्स आहे DC करंट सोर्स, जो व्हेरिएबल रेझिस्टरला कनेक्टेड आहे। सो करंट सोर्स अक्रॉस व्हेरिएबल रेझिस्टर, दिस इज व्हेरिएबल रेझिस्टर अँड दिस एन्टायर दॅट इज IS अँड RS फॉर्म्स करंट सोर्स। याचं डिस्क्रिप्शन बघूयात आपण। हियर IS इज शॉर्ट करंट सर्किट, शॉर्ट सर्किट करंट। हे जर शॉर्ट सर्किट कन्सिडर केलं तर टोटल करंट जो असेल तो IS असेल। दॅट इज करंट थ्रू द सोर्स टर्मिनल वेन दे आर शॉर्टेड। ज्यावेळेस यामध्ये इथे रेझिस्टन्स नसेल त्यावेळेसचा जो करंट असेल त्याला आपण IS असं म्हणणार, शॉर्ट सर्किट करंट आपण त्याला म्हणू शकतो। देन RL व्हेरिएबल लोड रेझिस्टन्स कनेक्टेड, हा व्हेरिएबल आहे, हा ॲरो जो आहे तो इंडिकेट करतो की रेझिस्टन्स व्हेरिएबल आहे। कनेक्टेड अक्रॉस इंटरनल रेझिस्टन्स RS ऑफ द सोर्स, RS व्हेरी वेअर RS इज इंटरनल रेझिस्टन्स। सो हे दोन्ही पॅरललमध्ये कनेक्टेड आहेत, RS आणि RL। कुठलंही कनेक्शन पॅरलल केव्हा म्हणू शकतो आपण? ज्यावेळेस त्या दोघांच्यामध्ये कुठला सिरीजमध्ये एखादा कंपोनंट नसेल तर त्या दोघांना आपण पॅरलल म्हणू शकतो। आता हे तिन्ही पण पॅरललमध्ये आहेत, कारण इथे किंवा खाली इकडे कुठलाही कंपोनंट कनेक्टेड नाही आहे। याचा अर्थ IS, RS आणि RL हे तिन्ही काय आहेत? पॅरलली कनेक्टेड आहेत, शंटमध्ये आहेत असंही आपण त्याला म्हणू शकतो। सो द करंट IS, आता इथे एक नोड तयार झालेला आहे, त्या नोडला तीन पॉईंट्स आहेत। एक करंट IS येतोय, त्यातला काही करंट RSला जाईल आणि उरलेला जो करंट आहे तो लोड रेझिस्टन्स RLला जाईल। तर इथे तो डिवाइड होतो आहे दोन करंटमध्ये। सो IS इज डिवाइडेड इंटू टू करंट्स, दॅट इज टू पार्ट्स, दॅट इज I1 अँड IL, इथे लिहिलेलं आहे ते। सो द करंट IS डिवाइड्स इट इंटू टू पार्ट्स, नेमली IL अँड I1, अशा पद्धतीने तो डिवाइड होत आहे। द पार्ट IL, हा जो IL आहे तो RLच्या थ्रू जातो आहे, लोड रेझिस्टन्सच्या थ्रू जो करंट जातो त्याला आपण IL म्हणू, आणि जो सिरीज शंटमध्ये जो इंटरनल रेझिस्टन्स आहे त्याच्या थ्रू जो करंट जातो आहे त्याला आपण I1 म्हणणार। सो टोटल करंट IS काय असेल? या दोघांचा ॲडिशन असेल। सो इनकमिंग यू तुम्हाला सगळ्यांना किरचॉप्स करंट लॉ माहिती असेल। सो किरचॉप्स करंट लॉ काय म्हणतो? सो सम ऑफ इनकमिंग करंट्स इज इक्वल टू सम ऑफ आउटगोईंग करंट्स ॲट एनी
नोड किंवा समेशन ऑफ ऑल द करंट्स ऍट एनी नोड इज ऑलवेज इक्वल टू झिरो. सो आय एस इज इक्वल टू आय वन प्लस आय एल अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. द करंट इज गिव्हन बाय, आत्ताच तुम्हाला सांगितलं, आय एस इज इक्वल टू आय वन प्लस आय एल. सो त्यावरनं आपण आय वन लिहू शकतो. आय वन काय असेल मग याच्यावरनं? आय वन इज इक्वल टू आय एस मायनस आय एल, रिअरेंज केलं ते. सो द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द इंटरनल रेजिस्टन्स आर एस, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर एस काय असेल? आय वन इंटू आय वन इंटू आर एस असेल. सो व्ही इज इक्वल टू आय वन इंटू आर एस. पण आय वन काय आहे? आय एस मायनस आय एल. ते सबस्टिट्यूट करूयात आपण इथे. आणि व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस लोड रेजिस्टन्स काय आहे? तो असेल आय एल इंटू आर एल. व्ही एल इज इक्वल टू आय एल इंटू आर एल. सो रेजिस्टन्स आर एस अँड आर एल इन पॅरलल, हे दोन्ही पॅरललमध्ये आहेत. त्याचा अर्थ त्यांच्या अक्रॉसचे व्होल्टेज ड्रॉप्स जे असतील ते सेम असले पाहिजेत. दॅट मीन्स व्ही इज इक्वल टू व्ही एल. सो इट मीन्स व्ही इज इक्वल टू व्ही एल, वेअर व्ही इज आय वन आर एस अँड व्ही एल इज आय एल आर एल. सो आय वन आर एस इज इक्वल टू आय एल आर एल. सो इन प्लेस ऑफ आय वन वी कॅन राईट आय एस मायनस आय एल. सो यू कॅन राईट इट लाईक दिस. सो आय एस मायनस आय एल इंटू आर एस इज इक्वल टू आय एल इंटू आर एल. सो त्यालाच आपण लिहू शकतो, जर आर एसला आपण आतमध्ये आय एस आणि आय एलची मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट ओपन केलं आणि त्यातनं आय एल कॉमन काढला, तर हा येईल, हा आय एल आर एस या साईडला घेतला आणि हा आय एस आर एस इकडे ठेवला, तर आय एस आर एस इज इक्वल टू आय एल आर एल प्लस आय एल आर एस अँड दॅट इज इक्वल टू, त्यातनं आय एस आर एस कॉमन काढला. सो सॉरी, आय एल कॉमन काढला. सो आर एस प्लस आर एल इंटू आय एल इज इक्वल टू आय एस इंटू आर एस. सो देअरफॉर टोटल लोड करंट आय एल इज इक्वल टू आय एस इंटू आर एस डिवायडेड बाय आर एस प्लस आर एल. अशा पद्धतीने आहे याचं वर्किंग प्रिन्सिपल. आयडियल करंट सोर्स म्हणजे काय? बेसिकली हे जे आहे ना, याला करंट डिव्हिजन रूल असंही म्हटलं जातं. सो करंट डिव्हिजन रूल काय म्हणतो? आय एल इज इक्वल टू, म्हणजे करंट अक्रॉस द रेजिस्टर विच आर कनेक्टेड इन पॅरलल इज द करंट अक्रॉस दिस लोड रेजिस्टन्स आय एल इज गिवन बाय द टोटल करंट इन टू अपोजिट रेजिस्टन्स डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स. सो टोटल करंट इन टू अपोजिट रेजिस्टन्स डिवायडेड बाय टोटल सम ऑफ ऑल द रेजिस्टन्सेस कनेक्टेड इन पॅरलल. सो हिअर दीज आर द टू. सो दॅट इज हाऊ इट इज गिवन अँड दॅट इज कॉल्ड ॲज करंट डिव्हिजन रूल. सो आयडियल करंट सोर्स, ॲक्च्युली कुठलाही करंट सोर्स हा आयडियल करंट सोर्स नसतो, पण एक कन्सेप्ट आहे तो आपण बघूयात आयडियल करंट सोर्सचा. अ करंट सोर्स विच सप्लाईज अ कॉन्स्टंट करंट टू अ लोड इवन इफ इट्स रेजिस्टन्स वॅरीज इज नोन ॲज कॉन्स्टंट करंट सोर्स. इट इज ऑल्सो नोन ॲज आयडियल करंट सोर्स. द करंट सोर्स, असा करंट सोर्स जो कॉन्स्टंट करंट देत राहतो केव्हा? जेव्हा जरी त्याच्या जरी लोड रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होत असली तरी कॉन्स्टंट कॉन्स्टंट करंट देणारा जो सोर्स असेल त्याला आयडियल करंट सोर्स असं म्हणू शकतो आपण. आयडियली करंट सप्लाईड बाय द करंट सोर्स शूड रिमेन कॉन्स्टंट. आयडियली हा कॉन्स्टंट असला पाहिजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ चेंजेस इन लोड रेजिस्टन्स. जरी लोड रेजिस्टन्स चेंज झाला तरी करंट सोर्स सप्लाईड जो असतो तो कॉन्स्टंट असला पाहिजे. पण ॲक्च्युली तसं काही होत नाही. पण बघूयात, हे आयडियल करंट सोर्स आहे, हा इंडिकेट करतो. आयडियल करंट सोर्समध्ये रेजिस्टन्स नसतो इथे दिलेला. सो दिस इज द कॅरेक्टरिस्टिक, वी आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ आयडियल करंट सोर्स अँड दिस इज फॉर रिअल करंट सोर्स. सो प्रॅक्टिकल करंट सोर्स बघूयात. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस देअर इज नो करंट सोर्स विच इज आयडियल ऑर परफेक्ट बिकॉज ऑफ हाय व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. त्याच्या पॅरलरमध्ये जो हाय व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स असतो त्यामुळे कुठलाही करंट सोर्स हा आयडियल नसतो इन प्रॅक्टिस. ठीक आहे. द आयडियल करंट सोर्स डज नॉट एक्झिस्ट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस. ॲक्च्युअलमध्ये असे सोर्स एक्झिस्टच करत नाहीत बिकॉज इट इज नॉट पॉसिबल टू हॅव अन इन्फायनाईट व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स फॉर करंट सोर्स. कारण इन्फायनाईट व्हॅल्यू इंटरनल रेजिस्टन्सची असणं पॉसिबल नाही, एक फायनाईट हाय व्हॅल्यू असते. त्यामुळे सगळे सोर्सेस जे असतात करंट सोर्सेस ते प्रॅक्टिकल करंट सोर्सेस असतात. प्रॅक्टिकल करंट सोर्स नोन ॲज
रियल करंट सोर्स कंसिस्ट ऑफ आइडियल करंट सोर्स इन पैरेलल विथ रेजिस्टेंस नोन एज इंटरनल रेजिस्टेंस ऑफ करंट सोर्स. प्रैक्टिकल करंट सोर्स कसा असतो, तर एक करंट सोर्स असतो ज्याच्या पैरेलल मध्ये एक हाई वैल्यू ऑफ रेजिस्टेंस कनेक्टेड असतो, त्याला आपण प्रैक्टिकल करंट सोर्स असं म्हणू शकतो. आणि तो हाई वैल्यू ऑफ रेजिस्टेंस जो असतो त्याला इंटरनल रेजिस्टेंस ऑफ दैट करंट सोर्स असं म्हटलं जातं. सो प्रैक्टिकली हा एसी सोर्स आहे, हा डीसी करंट सोर्स आहे. इक्विवेलेंस बघूयात व्होल्टेज सोर्सेस मधलं. सो वी नो दैट सोर्स मे वर्क आयदर ऍज अ व्होल्टेज सोर्स ऑर करंट सोर्स डिपेंडिंग ऑन वर्किंग कंडिशन. जसं रिक्वायरमेंट असेल त्यामुळे कुठलाही सोर्स हा व्होल्टेज आणि करंट सोर्स म्हणून वर्क करू शकतो. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट द व्होल्टेज सोर्स इज नॉट डिफरंट फ्रॉम द करंट सोर्स. ॲक्च्युली त्यांच्यामध्ये काहीच डिफरन्स नसतो. इन द व्हॅल्यू ऑफ इफ द व्हॅल्यू ऑफ लोड रेझिस्टन्स इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर टू इंटरनल रेझिस्टन्स आर एस द सोर्स इज ट्रीटेड ॲज व्होल्टेज सोर्स. जर लोड रेझिस्टन्सच्या कम्पॅरिझनमध्ये आर एसची व्हॅल्यू कमी असेल किंवा लोड रेझिस्टन्सची व्हॅल्यू खूप हाय असेल तर त्या सोर्सला व्होल्टेज रेझिस्टन्स व्होल्टेज सोर्स असं म्हटलं जातं. आणि वाईस वर्सा म्हणजेच काय, तर आर एलची व्हॅल्यू खूप कमी असेल ॲज कम्पेअर टू आर एस तर त्याला आपण करंट सोर्स असं म्हणणार. सो दॅट इज रिटन हिअर. इफ व्हॅल्यू ऑफ लोड रेझिस्टन्स इज व्हेरी लो, आर एलची व्हॅल्यू खूप लो असेल ॲज कम्पेअर टू इंटरनल रेझिस्टन्स आर एस, देन सोर्स इज कॉल्ड ॲज करंट सोर्स. इक्विवेलेंस बघा बिटवीन सोर्सेस. सो ॲक्च्युली सोर्स जो आहे तो असा कनेक्ट असतो अक्रॉस दिस लोड रेझिस्टन्स. आपण फक्त इथे एकदा व्होल्टेज सोर्स आणि एकदा करंट सोर्स कनेक्ट करणार अशा पद्धतीने. हा व्होल्टेज सोर्स कनेक्ट झाला, याच्यामध्ये व्होल्टेज असतो इन सिरीज विथ इंटरनल रेझिस्टन्स आर एस. आणि जर तुम्हाला करंट सोर्स हवा असेल तर आय एस असणार इन पॅरलल विथ आर एस. सो लाईक दिस, सो आय एस कनेक्टेड इन पॅरलल विथ आर एस. सो दिस इज हाऊ दीज आर इक्विवॅलंट. सो हाऊ टू कन्वर्ट व्होल्टेज सोर्स इन टू करंट सोर्स ते बघूयात आपण. सो आय एस व्होल्टेज सोर्स हा आहे व्होल्टेज सोर्स आणि हा आहे करंट सोर्स. व्ही एस अपॉन आर एस लावून टाकायचा इकडे, सो इट बिकम्स आय एस. इन ऑर्डर टू कन्वर्ट इट इन टू इट्स इक्विवॅलंट करंट सोर्स रिप्रेझेंटेशन लेट अस शॉर्ट द टर्मिनल्स ए बी. ए बीला शॉर्ट करायचं आणि देन डिटरमाइन करंट थ्रू द शॉर्ट सर्किट. याच्या थ्रू जाणारा जो करंट आहे तो आपण फाइंड आउट करणार जो असेल व्ही एस अपॉन आर एस, दॅट इज द शॉर्ट सर्किट करंट अँड दॅट वी कनेक्ट हिअर. अँड दॅट आर एस करंट इज गिवन बाय आय एस इज इक्वल टू व्ही एस अपॉन आर एस. दस इक्विवेलेंट करंट सोर्स मे बी रिप्रेझेंटेड बाय करंट सोर्स आय एस इन पॅरल विथ सोर्स रेजिस्टन्स आर एस. सो आय एस इन पॅरल विथ दिस आर एस, दिस इज द इक्विवेलेंट ऑफ व्होल्टेज सोर्स. अँड वाईस वर्सा फॉर कन्वर्जन फ्रॉम करंट सोर्स टू व्होल्टेज सोर्स, लेट अस सी दॅट ऑल्सो. सो हा करंट सोर्स आहे, हा व्होल्टेज सोर्स आहे, याच्यामध्ये आपण याला ओपन ठेवणार आणि याच्या अक्रॉसचा व्होल्टेज फाइंड आउट करणार. सो दॅट इज रिटन हिअर. सो इन ऑर्डर टू कन्वर्ट इट इन टू इक्विवेलेंट व्होल्टेज सोर्स, करंट सोर्सला इक्विवेलेंट व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लेट अस फाइंड ओपन सर्किट टर्मिनल व्होल्टेज. हा व्ही एस जो आहे तो फाइंड आउट करा. सो व्ही एस इज इक्वल टू आय एस इन टू आर एस, आपण तो देऊ शकतो अशा पद्धतीने. अँड दॅट इज हाऊ वी कॅन रिप्लेस इट. सिन्स द टर्मिनल ऑफ रेझिस्टन्स ऑफ व्होल्टेज सोर्स इज सेम द ॲज दॅट ऑफ करंट सोर्स, देअरफॉर व्होल्टेज सोर्स रिप्रेझेंटेशन इज गिवन इन फिगर बी. सो आपण त्याला रिप्लेस करणार आय एसला, सिरीजमध्ये लावणार आर एसच्या आणि त्याला आपण म्हणणार व्ही एस. सो दिस वे वी कॅन कन्वर्ट करंट सोर्स इन टू व्होल्टेज सोर्स. सो हियर वी एंड विथ युअर व्होल्टेज अँड करंट सोर्स, बेसिकली सोर्सेस यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिकल सर्किट आत्तापर्यंत आपण ते पाहिले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेटेड सर्किट्सचे ॲक्च्युली सिग्नलचे जे टाईप्स आहेत ते, त्यांच्या वेवफॉर्म्स आणि इंटिग्रेटेड सर्किट जे आहेत आय सीज त्याचे टाईप्स आपण बघणार आहोत. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.